संध्यालाइव आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्यालाइव मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। अमित शाह हे सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत। आता अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावर खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे, पाहूयात। देशाचे गृहमंत्री आहेत, मी मागे म्हणालो की देशाचे गृहमंत्री देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा विषय बाजूला ठेवून महाराष्ट्रातल्या निवडणुकांमध्ये शाखांना त्यांच्या भेटी देत आहेत। ही अत्यंत गंभीर बाब आहे। देशाच्या सुरक्षेविषयी गृहमंत्री किती गंभीर आहेत हे यातून दिसत आहे। खरं म्हणजे ते मणिपूरला जाऊन थांबायला पाहिजेत, काश्मीरमध्ये अतिरेकी हल्ले सुरू आहेत तिकडे थांबायला पाहिजेत। देशामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत। लडाखमध्ये चीनचं सैन्य घुसलंय आतमध्ये, अरुणाचलला घुसलंय, तिकडे जाऊन त्यांनी पाहणी करायला हवी। पण महाराष्ट्रातील निवडणुका एक घटनाबाह्य सरकार या राज्यात त्यांनी जे बसवलं आहे त्याला संरक्षण देण्यासाठी अमित शाह इथे येत आहेत। अमित शाह किंवा मोदी महाराष्ट्रात आले की आम्हाला भीती वाटते, काहीतरी महाराष्ट्रातला एखादा उद्योग या राज्याबाहेर जाईल किंवा काहीतरी महत्त्वाचा भूखंड अडाणीच्या घशात जाईल, त्याची तयारी करायला हे लोक येतात का? कारण अमित शाह आज येत आहेत आणि काल 210 एकर जमीन मिठागरांची ही अडाणीला द्यायचा निर्णय झाला, त्या जमिनीचं मोजमाप करायला येत आहेत का? व्यवहार वगैरे पाहिला, आम्हाला भीती वाटते। हे दोन प्रमुख भाजपचे नेते इथे आले की महाराष्ट्राच्या लुटी संदर्भात काहीतरी निर्णय होईल। देशाच्या गृहमंत्र्यांनी कोणतं काम केलं पाहिजे या संदर्भात संविधानामध्ये काही नियम आणि विषय आहेत, ते सगळे बाजूला ठेवून हे फक्त निवडणुका, भारतीय जनता पक्षाचा प्रचार, उद्योगपतींना मदत, लाडक्या आणि विरोधकांवर आपल्या हल्ले, हे गृहमंत्र्याचं काम नाहीये। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाइव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।